नमस्कार, मी अश्विनी। टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत। पाहूया 10 महत्त्वाच्या बातम्या। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिलाय। आता या ऐतिहासिक मुक्तीभूमीच्या विकासाला अधिक चालना मिळेल अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली। नीट पीजी समुपदेशन आणि इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेतलेला आहे। सोमवारला रात्री राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी संघटना माडने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। आणि कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय आता महागात पडण्याची शक्यता आहे। कर्नाटकातील चिकमंगळुरू जिल्ह्यातील 90 विद्यार्थ्यांसोबत त्या शाळेतील 10 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालंय। जिल्ह्यातील एका शाळेमध्ये इतके कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत। इंग्लंडवरून नागपूरमध्ये आलेल्या मायलेकींना कोरोनाची लागण झाली आहे। मायलेकीला एम्समध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र विदेशातून आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढलेली आहे। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनुकीय चाचणीसाठी नमुने पाठवण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतरांचीही चाचणी होणार आहे। गेल्या 29 नोव्हेंबरला या मायलेकी नागपूरमध्ये आल्या होत्या। आरोग्य भरतीतील पेपर फुटीच्या प्रकरणी आणखी 5 संशयित आरोपींना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पुणे सायबर पोलिसांकडून पेपर फुटी प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून यामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोग्य विभागातील कर्मचारी आणि एकालाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे। कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार होणार असून इतर संपकऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे। आज कामावर हजर झालेल्या 19,000 कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनवाढीनुसार पगार होणार आहेत, तर इतर संपकरी कर्मचाऱ्यांचे मात्र पगार आता थांबवले जाणार आहेत। भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक सोमवारला जाहीर करण्यात आलंय। 17 डिसेंबरपासून हा दौरा सुरू होणार होता, परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला। या दौऱ्यातील 4 20-20 सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली। भारतीय संघ या दौऱ्यावर आता 3 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या या दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। आणि अमेरिकेच्या इशाऱ्याला बाजूला ठेवत भारत आणि रशियामध्ये 28 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील कारखान्यामध्ये 6,00,000 AK-203 रायफलींचे संयुक्तरित्या उत्पादन करणं आणि 10 वर्षांसाठी आणखी लष्करी करार यांच्यासह 4 संरक्षण विषयक करारांवर भारत आणि रशिया यांनी सोमवारला स्वाक्षऱ्या केल्या। विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य, अफगाणिस्तानातील स्थितीमुळे निर्माण होणारे संभाव्य प्रश्न, दहशतवादाचा मुकाबला आदींसाठी उभय देशांनी 28 करार सोमवार केल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंखला यांनी दिली। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। रविवारला संध्याकाळला जॅकलिनला मुंबई विमानतळावर सुकेत चंद्रशेखरच्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये नाव आल्यानं तिला देश सोडण्यापासून रोखण्यात आलं। मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं, त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावलंय। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी होणार आहे। सुकेत चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। राज्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे, मात्र सोमवारला 518 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। असं असलं तरी ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचे 10 रुग्ण राज्यामध्ये आढळले, त्यामुळे आता चिंता वाढली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24।